आज आपण जे खेळणं बघणार आहोत त्याचं नाव आहे झायलोफोन। झायलोफोन मध्ये काय विज्ञान असतं ते आपण आज बघणार आहोत। याच्यात तुम्ही बघितलं तर असं या प्रत्येक पट्टीतून वेगळे सूर निघतात आणि आपल्याला माहित आहे की ध्वनीची निर्मिती हा सगळ्यात महत्त्वाचं कारण जे असतं ते म्हणजे कंपन निर्माण होणं। कंपन निर्माण जर झाले नाही तर ध्वनी निर्माण होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर ज्यावेळेस कंपन निर्माण होतात ती कंपन आपल्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी माध्यम देखील हवं असतं। तर आता प्रश्न असा आहे की या ज्या पट्ट्या आहेत या एकाच पदार्थापासून बनवलेल्या आहेत किंवा धातूच्या बनवलेल्या आहेत आणि त्याची जाडी जर बघितली तर ती देखील सारखीच आहे। मग यांचं जे सूर निघतात ते सूर मात्र वेगवेगळे आहेत, असं का? तर त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर या ज्या पट्ट्या आहेत या पट्ट्या यांची लांबी जी आहे ती वेगवेगळी आहे आणि ती लांबी वेगळी असल्यामुळे त्यांच्यातनं निर्माण होणारा सूर जो आहे तो देखील वेगळा आहे। सा रे ग रे ग म म प ध ध नि स सा नि ध ध नि। तर याच्यातनं आपल्याला नैसर्गिक कंपन क्षमता किंवा नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन अशी एक संकल्पना आहे। म्हणजे कुठलाही पदार्थ कंप पावतो तो कंप पावताना त्याची जी कंपन क्षमता आहे किंवा त्याची जी वारंवारता आहे ती एक विशिष्ट असते आणि ती त्या पदार्थाच्या भौतिक गुणधर्मांवर अवलंबून असते। म्हणजे तो पदार्थ कशापासून बनवलेला आहे, लाकडाचा आहे का, धातूचा आहे का, प्लास्टिकचा आहे, धातूचा असेल तर कोणत्या धातूचा आहे, त्याची जाडी किती आहे, त्याची लांबी किती आहे, या सगळ्या गुणधर्मांवर त्याची वारंवारता अवलंबून असते। आपल्याला माहिती आहे घरामध्ये ज्यावेळेस चमचा पडतो त्यावेळेस वेगळा आवाज येतो किंवा एखादं मोठं भांडं पडलं तर त्याचा वेगळा आवाज येतो। याचं कारण असं असतं की तो जर पातळ असेल तर वेगळा आवाज असतो, जाड असेल तर वेगळा। याचं कारण असं की त्याची नैसर्गिक वारंवारता किंवा नैसर्गिक कंपन पावण्याची जी वारंवारता आहे ती वेगळी असते आणि ती आपल्याला घरातल्या भांड्यांच्या बाबतीत आपल्याला एक माहीत झालेलं असतं की एखादा विशिष्ट पदार्थ पडला किंवा एखादी विशिष्ट वस्तू पडली तर तो आवाज येतो। त्यामुळे आपण प्रत्यक्ष बघितली नाही तर पण आपण समजू शकतो की घरामध्ये कोणती वस्तू पडली आहे ते। तर तसंच याच्यामध्ये ही जी वारंवारता आहे ही त्यांनी म्हणजे त्याची जर तुम्ही बघितलं तर ते ज्या प्रमाणात वाढत जाते त्याच्यामुळे त्याचं जे सप्तक आहे म्हणजे सुरांचं जे सप्तक आहे ते बरोबर त्यांनी बसवलेलं आहे। त्याच्यामुळे ही जी पट्टी ज्यावेळेस कंप पावते त्याच्यापेक्षा अधिक वारंवारतेने ही पावते, त्यानंतर अधिकही 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 त्याप्रमाणे म्हणजे आणि याच आधारे पूर्ण संगीताचे जे वाद्य तयार केले जातात, विशेषतः जी ज्याला आपण पडद्याची वाद्य असतात ती अशा प्रकारे आघात करून त्याच्यातनं नाद निर्माण केला जातो, त्याच्यातनं सूर निर्माण केला जातो। अशा प्रकारे हे जे म्हणजे सर्व जी वाद्य असतात त्यांच्या मागे हवेची कंपनं निर्माण करणं, मग ती वेगवेगळ्या पद्धतीने तंतुवाद्यामध्ये ती तार छेडून केली जाते, जे सुशीर वाद्य असतात त्यांना फुंकर मारून केली जाते आणि ही पडद्याची वाद्य असतात किंवा एखादा धातूचा किंवा एखाद्या चमड्याचा पडदा किंवा एखादा प्लास्टिकचा पडदा त्याच्यावर आघात करून निर्माण केलं जातं, त्याच्यातनं देखील असे सूर निर्माण केले जातात। याची जी कंप पावण्याची वारंवारता आहे ती बदलते, त्यामुळे याच्यातनं वेगवेगळे सूर निर्माण होतात। धन्यवाद।